मित्रांनो, छावणीमध्ये परत एकदा आपलं स्वागत. आणि आता आपण बघतो आहे भूजचा किल्ला. भूजचा किल्ला बघायच्या आधी मी तुम्हाला तेथील छत्री हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. त्यावेळी राजपूत योद्धे होते. कच्छमधील राजपूत युद्धांच्या स्मरणार्थ ह्या सर्व शिळा बांधलेल्या आहेत. ह्या शिळा 18व्या शतकात राजे जडेजा जे लखपतचे होते त्यांनी बांधलेले आहेत. परिसर खूप मोठा आणि सुंदर केलेला आहे. पण 2001 साली जेव्हा भूकंप झाला तेव्हा त्यातील अवशेष बरेचसेच डगमाईला आलेले होते. हे सुंदर कन्स्ट्रक्शन तुम्ही बघताय हे तेथीलच आहे. आम्ही भर दुपारी 2 वाजताच किल्ल्यावर जायची तयारी केली. भुजिओ हा किल्ला या परिसरातील सर्वात मोठा किल्ला आहे. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला डोंगरांच्या चहो बाजूंनी तटबंदी आहे. तसं बघायला पुष्कळच वेळ लागतो. गुजरातमधील कच्छ ह्या विभागातील भुजिओ किल्ला हा तसा थोडासा लांबच आहे. ह्या किल्ल्याचा इतिहास म्हणाल तर 1715 साली जडेजा खानदानातील राव गोदीजी यांनी बांधायला सुरुवात केली आणि त्याचं बांधकाम जवळजवळ 1741 मध्ये पूर्ण झालं. हा संरक्षणासाठी बांधलेला किल्ला त्याच्यावर जवळजवळ 6 लढाया झाल्या. आता आपण किल्ल्यातून प्रवेश करून तटबंदीवरनं चालत आहोत. लहान मोठ्या टेकड्यांवरती इथे तटबंदी बांधून त्याचं संरक्षण करण्यात आलेलं आहे. हे किल्ल्याच्या आतील असलेले काही अवशेष आहेत. बरीचशी पडझड झालेली आहे, परंतु गुजरात सरकारने त्याच्यावरती रिस्टोरेशनचं कामसुद्धा सुरू केलेलं आहे. भव्य अशी भिंतच डोंगराच्या कडेलाही बांधलेली आहे. तुम्ही समोर बघतच असाल की हा किल्ला केवढा मोठा आहे. आणि भर दुपारचे आम्ही हा प्रवास करत होतो. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे सभोवतरी असलेल्या टेकड्यांवरून भिंत बांधण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा बुरुजाचा सपोर्टही त्यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे वरून फिरायला आणि संपूर्ण किल्ला बघायला खूप वेळ लागतो आणि दमछाकही पुष्कळ होते. परंतु तुम्ही इकडे जाऊन याच, खूपच छान असा हा किल्ला आहे. समोरच हे नष्ट होत असलेले काही भाग आहेत. आता आपण किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी आलेलो आहे. भुजंगदादाचे ह्या देवस्थानाला आपण आता जाणार आहोत.
भर दुपार झाल्यामुळे आम्ही खूपच दमलो होतो. देऊळ आता तसं म्हटलं तर नव्यानेच बांधण्यात आलेले आहे. थकून मंडळी सगळी बसलेली आहेत आणि आम्हाला कुलूप असल्यामुळे आतमध्ये दर्शन घेता आलं नाही म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली. उतरताना किल्ल्याचा हा भाग अतिशयच सुंदर दिसतो. यावर बाभळाची झाडं पुष्कळ आहेत. खालती एक देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये हे पाण्याचं एक कुंड आहे. येथे तुम्ही राहू शकता. किल्ला उतरत असताना समोरच भुज आकाराने केवढं मोठं आहे हे आपल्याला कळतं. उतरताना नागमोडी वळणावरून उतरायला खूपच मजा येते. ही उभी चढ उतरायला तशी खूपच सोपी आहे. आता आम्ही किल्ला उतरत आहोत. जर आपणास हा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर आपण लाईक जरूर करावे, सबस्क्राईब करावे आणि ज्यांना दुर्ग भ्रमंती आवडते त्यांना शेअरही करावे. धन्यवाद.